अरे विठला, काय काय घडलंय घरात? आता दादा भेटले, म्हणाले जरा तुझ्याशी बोलायचंय, वेळ काढून ये. तुला काही माहिती आहे का कशाबद्दल बोलणार आहे? मी विचारलं त्यांना, काही बोलले नाही मला. असो, या कामाच्या रगड्यात अगदी पिचून गेलोय. रात्रंदिवस काम करतो पण यश नाही, समाधान नाही. वर मानगुटीवर बसलाय तो मदन, काहीतरी फालतू चुका काढत असतो माझ्या. लहान सहान काहीतरी करेक्शन सांगत असतो. त्याला एक भारी हौस आहे त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची. कर बाबा कर, काय जादू केली त्या पारेख साहेबांवर कुणास ठाऊक. आमचे एक पारेख साहेब एक ग्रेट आहेत, ते बँगलोरला नवीन ब्रँच उघडायची आहे, त्यातच गुंग असतात. हजारदा म्हटलं मी त्यांना, हो जरा थोडा वेळ द्या, मला बोलायचंय तुमच्याशी. काहीतरी जुजबी कारण देत असतात. बरं का, काही दिवसांपूर्वी हे मिस्टर पारेख माझी ओळख, फ्युचर ऑफ द कंपनी असं म्हणून करून देत असत. फ्युचर ऑफ द कंपनी, वेळ नाही त्यांच्याकडे या फ्युचर ऑफ द कंपनीसाठी. काय कळत नाही काय करा. या मदनच्या जागी मी असतो ना तर एवढा मोमेंटम मिळून दिला असता मी या कंपनीला. नशीब फाटक, नशिबाला तरी कशाला दोष द्यायचा. बरं काय झालंय घरात ते तरी सांगा. अगं आल्यापासून मीच बोलतोय, तू काही बोलतच नाही. वर्षा, हे वर्षा काय झालंय? काय झालं वर्षा? काय झालं मला सांगशील का? बघ तू बोलली नाहीस तर मला कसं कळेल? वर्षा, तुला कोणी काही बोललं का? हा, तुला कोणी काही बोललं का?